नुसार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आशर एक्सपो सध्या ठाणे शहरातील आशर ॲक्सिस माजेवाडा या ठिकाणी सुरू आहे। आशर ग्रुपचे सगळे प्रोजेक्ट एकाच ठिकाणी ग्राहकांना बघायला मिळावे या दृष्टिकोनातून आशर बिल्डर्सच्या वतीने या संपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आशर बिल्डर्स हे ठाणे शहरातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातलं एक अग्रगण्य आणि नामांकित नाव। आशरच्या वतीने सध्या आशर एक्सपो दिनांक 1 ते 31 मार्चच्या कालावधीत आशर ॲक्सिस माजीवाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे। आशर्सचे 6 प्रोजेक्ट एकाच ठिकाणी या बघायला मिळतील आणि त्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक चॉईसेस उपलब्ध होतील अशी माहिती या निमित्ताने आशर ग्रुपच्या वतीने देण्यात आली आहे। माझं नाव सुयश देशमुख, मी आशर ग्रुपला रिप्रेझेंट करतो। आत्ता तुमच्याशी संवाद साधण्याचं कारण असं की आम्ही आशर एक्सपो म्हणून आम्ही आत्ता लॉन्च करत आहोत। 1 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंतचं आम्ही ड्युरेशन ठेवलेलं आहे। हे एक्सपो लॉन्च करण्याचं कारण असं आहे की आपण सगळे जे आमचे 6 प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही अंडर 1 रूफ तुम्हाला डिस्प्ले करणार आहोत। याचं कारण असं की प्रत्येक कस्टमर एका ठिकाणी येऊन त्याला जर सगळे प्रोजेक्ट्स एकाच वेळेला बघायला मिळतील तर त्याचा त्यांनाच फायदा होईल। दुसरी गोष्ट अशी की आत्ता आमचे जे 6 प्रोजेक्ट आहेत त्यातले आपले 4 ठाण्याला आहेत, 1 कळव्याला आहे आणि 1 मुलुंडला आहे। आशर पल्स, आशर ॲक्सिस हे 2 प्रोजेक्ट माजीवाडा येथे, तर आशर एज हे वसंत विहार परिसरामधील अतिशय जोरात सुरू असलेलं बांधकाम प्रकल्प आहे। वर्तकनगर परिसरामध्ये आशर मेट्रो हा प्रकल्प सुरू आहे, तर कळव्यामध्ये आशर अराईज हा प्रकल्प सध्या सुरू आहे। मुलुंड परिसरामध्ये आशर मेपल हा भव्य प्रकल्प सध्या सुरू असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली। तर ठाण्याचे जे 2 प्रोजेक्ट्स आहेत, आशर ॲक्सिस आणि आशर पल्स, हे माजीवाडाला लोकेटेड आहेत। 1 प्रोजेक्ट आहे आशर एज नावाचा, तो नियरिंग कम्प्लिशन आहे आणि तो OC रिसिव्ड आहे आणि तो आपल्याला वसंतविहारला आहे। आशर मेट्रो नावाचं प्रोजेक्ट आहे वर्तकनगरला, ते सुद्धा आपलं नियरिंग पोझिशन आहे। आशर अराईज म्हणून एक सुंदर प्रोजेक्ट आहे कळव्याला, जे आत्ता आपलं खूप हॉट सेलिंग प्रोजेक्ट आहे, तिकडे सुद्धा आपण ते सुद्धा इकडे डिस्प्ले करत आहोत। त्याच्या व्यतिरिक्त आशर मेपल म्हणून आहे, जे आपण साधारणतः 4 ते 5 महिन्यात पोझिशन देणार आहोत, ते मुलुंडला लोकेटेड आहे। आपल्याकडे वेगवेगळ्या इन्व्हेंटरीज आहेत, नवीन निरनिराळ्या ऑफर्स आहेत, स्पॉट बुकिंगचे ऑफर्स आहेत, जे आपण आत्ता या एक्सपोसाठी खास ठेवलेले आहेत। सबवेन्शन स्कीम्स आहेत काही प्रोजेक्टसाठी। 1, 2 आणि 3 BHKची घरं या ठिकाणी उपलब्ध आहेत, अनेक ऑफर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत। 1 BHKची घरं साधारणपणे 90 लाखापासून तर 2 BHKची घरं 1 करोड 50 लाख ते 1 करोड 60 लाखाच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत। ठाणेकर नागरिकांसाठी आशर ग्रुपमध्ये घरं घेण्याची ही एक सुवर्ण संधी असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं। तर माझं असं सजेशन आहे की एकदा तुम्ही या आणि या सगळ्या ऑफरचा लाभ घ्या। आपल्याकडे 1 BHK, 2 BHK, कॉम्पॅक्ट 1 BHK, कॉम्पॅक्ट 2 BHK, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जोडी ऑप्शन्स आहेत, 3 BHK, 4 BHK सुद्धा करू शकता। 1 BHK साधारणतः आपला 90 लाखापासून सुरू होतो आणि 2 BHK जो आहे तो आपला साधारणतः 150-160 सुरू होतो। तर माझं सजेशन असं आहे की एकदा तुम्ही सर्वांनी या सगळ्या ऑफरचा लाभ घ्या आणि आशर फॅमिलीचा भाग व्हा। थँक्यू सो मच। आशर ग्रुप हा ठाणे शहरातील बांधकाम क्षेत्रातलं एक विश्वासार्ह नाव, त्यामुळे सध्या आशर एक्सपोचा ठाणेकर नागरिकांनी निश्चितपणे लाभ घेतलाच पाहिजे। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे शहरातील विविध प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा, त्याचप्रमाणे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानाअंतर्गत या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्ताने कोपरी मिठबंदर परिसरातील वॉटरफ्रंटचं लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला। यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गावदेवी येथील पार्किंगचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। विशेषतः रेल्वे स्थानक परिसरामध्ये गेल्यानंतर गाड्या पार्क कुठे करायच्या हा प्रश्न नागरिकांना सतावत असे। या दृष्टिकोनातून गावदेवी परिसरामध्ये भूमिगत पार्किंग सुरू करण्यात आला आहे, याचा लोकार्पण सोहळा देखील आज करण्यात आला। कळवा वॉटरफ्रंटचा विषय देखील गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला होता, त्यामुळे हा प्रकल्प देखील आता पूर्ण झाला आहे। याचा उद्घाटन सोहळा देखील आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे लेबर वॉर्ड असावा या दृष्टिकोनातून अनेक दिवस प्रयत्न करण्यात येत होते। या निमित्ताने आज मुख्यमंत्री श्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या लेबर वॉर्डचं देखील उद्घाटन करण्यात आलं. त्याचप्रमाणे ज्ञानसंज्ञा महाविद्यालय परिसरामध्ये सुरू करण्यात आलेल्या उद्यानाचा उद्घाटन समारंभ देखील संपन्न झाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण आणि नव्याने तयार करण्यात आलेलं वाहतूक बेट, रस्ते मजबूतीकरण, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा देखील आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री रवी फाटक, त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते. अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेनजी यांचे वंशज माननीय श्री राकेशजी मोदी यांना वाढदिवसानिमित्त समस्त अग्रवाल समाज ठाणे जिल्हा, समस्त उत्तर भारतीय समाज ठाणे जिल्हा आणि असंख्य मित्र परिवार आणि चाहत्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राकेश मोदीजी आप जियो हजारो साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा माननीय श्री राकेश मोदीजी उर्फ भाईजी यांना तमाम मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राममारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल राममारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB टेकओवर लोन. अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही. लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या TJSB सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2,000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8885069601. बॅरॉन. ठाणे पोलीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधला संघर्ष आता अधिक तीव्र होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे. कोर्टाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध जी केस केली आहे त्या केसवर जामिनाचा निकाल देताना अनेक महत्त्वपूर्ण ताशेरे ओढले असल्याचं श्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण केसमध्ये कलम 307 लागूच होऊ शकत नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. मग अशा पद्धतीच्या खोट्या केसेस ठाणे पोलीस कशा काय दाखल करत आहेत असा सवाल देखील या निमित्ताने श्री आनंद परांजपे यांनी केला आहे. ठाणे पोलिसांच्या विरोधात आता ठाणेकर नागरिकांचा जनद्रोह होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अशाच पद्धतीने खोट्या गुन्हा दाखल करण्यापेक्षा एकदा पोलिसांनी आम्हाला पोलीस मैदानात बोलवून घ्यावं, त्या ठिकाणी आमच्यावर जनरल डायरप्रमाणे गोळ्या झाडाव्यात, त्या आम्ही आनंदाने झेलू, मात्र अशा प्रकारचे खोटे नाट्य केसेस करत जाऊ नका, अशा प्रकारचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्तांना दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोट्या नाट्या केसेस दाखल करण्यात येत आहेत. महेश आहेर यांच्यावर ज्यावेळेस गुन्हा नोंदवण्यात यांच्यावर ज्यावेळेस हल्ला झाला त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला, त्यावेळेस
सदर गुन्ह्यामध्ये आरोपींच्या हातामध्ये चॉपर आणि बंदुकीसारखे शस्त्र होते अशा प्रकारचे तक्रार देण्यात आली होती. मात्र ज्यावेळेस प्रत्यक्षात व्हिडिओज फुटेज या संपूर्ण प्रकाराचे तपासले गेले त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे शस्त्र आढळून आली नाहीत असं निरीक्षण देखील कोर्टाने नोंदवलं असल्याचं श्री आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. ठाणे पोलिसांनी कुणाच्या तरी सांगण्यावरनं आणि दबावाखाली खोट्या नाट्या केसेस दाखल करणं बंद करा असं आवाहन देखील श्री आनंद परांजपे यांनी केलं आहे. की ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग हे जनरल डायर आहेत का? म्हणजे मला तारीख चेक करा, पण 13 एप्रिल 1919 हो जालियनवाला बाग 13 एप्रिल 1999 ज्या पद्धतीने जनरल डायरनी जी काही लोक तिथे जालियनवाला बागमध्ये रोलेक्स ॲक्ट होता, ROWLAWTSO रोलेक्स ॲक्ट च्या विरुद्ध जमली होती आणि ज्या प्रकारे गोळीबार केला, माझी जयजीत सिंग यांना विनंती आहे की असे खोटे नाटे आमच्यावर केसेस करण्यापेक्षा आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साकेतला जे पोलीस ग्राउंड आहे तिथे जमा होतो आणि गोळीबार करा. मी तर मागेही बोललोय, गोळी मारायची तर छातीवर मारा, आम्ही काय पाठ दाखवणार नाही. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.